त्यानंतर खातेवाटप संदर्भात आताच्याकडेची एक सगळ्यात मोठी बातमी येते. भाजप आणि शिंदे गटामध्ये खातेवाटप कसं होणार याची एक्सक्लुझिव्ह बातमी साम टीव्हीच्या हाती लागली आहे. 28 खाती भाजपकडे आणि 15 खाती ही शिंदे गटाकडे असतील. गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, उच्च आणि तंत्रशिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, पर्यटन, त्याचबरोबर अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास, ओबीसी विकास ही पद भाजपकडे असतील. तर शिंदे गटाकडे नगर विकास, खाणकाम, वाहतूक, पर्यावरण, रोजगार हमी, फलोत्पादन, शालेय शिक्षण, मृदू आणि जलसंधारण, उद्योग खाती ही शिंदे गटाला मिळण्याची शक्यता. आपण बघितलं भाजप आणि शिंदे गटाकडे खातेवाटप कसं होणार याची एक्सक्लुझिव्ह बातमी आता समोर आलेली आहे. 28 खाती ही भाजपकडे आणि 15 खाती ही शिंदे गटाकडे असतील. गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, उच्च आणि तंत्रशिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास, ओबीसी विकास ही पदं सगळी भाजपकडे असणार आहेत. आपण पदांचं जर वर्गीकरण बघितलं तर 2014 शिवसेनेची आणि भाजपची युती झालेली होती. त्यावेळेला जी महत्त्वाची सगळी पदं होती ती ही भाजपकडे होती आणि जी आता शिंदे गटाला पदं दिली जाणार आहेत, जी खाती दिली जाणार आहेत ही त्यावेळेला शिवसेनेकडे होती. 2019 सुद्धा मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे होतं, मात्र महत्त्वाची सगळी खाती काँग्रेस राष्ट्रवादीकडे होती आणि जी खाती आता शिंदे गटाला दिली जात आहेत तीच खाती होती शिवसेनेकडे. सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुशांत, संदीप आपण बघतोय आता जवळपास कोणाकडे काय खाती जाणार यावर चर्चा झालेली आहे. फायनल सगळं डिसिजन जो आहे तो झालेला आहे. येत्या 1 ते 2 दिवसात संदीप ही सगळी खाती जी आहेत त्या खात्याबाबतची चर्चा एकदा शेवटची चर्चा होईल आणि त्यानंतर खातेवाटप होईल. पण मात्र जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून संदीप माहिती मिळते त्यानुसार भाजपकडे गृह असेल, त्याचसोबत महसूल असेल यासारखी महत्वाची खाती जी आहेत, ऊर्जा खातं असेल ते भाजपकडे जाणार. त्याचसोबत आपण बघतोय नगर विकास खातं जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःकडे ठेवणार. त्याचसोबत उद्योग खातं असेल आणि इतर जी खाती आहेत ती जी खाती आहेत ती शिंदे गटाकडे जाणार. त्यामुळे संदीप आपण बघतोय आता शिंदे सरकार जे आहे आता खातेवाटप कधी करायचे याचा निर्णय घेईल येत्या 1 ते 2 दिवसात. अगदी सुशांत, या सगळ्याचा जर आढावा घेतला आपण तर शिंदे गटाकडे फक्त एखादं नगर विकास आणि उद्योग खातं सोडलं तर एकही महत्वाचं खातं नाही असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. नक्कीच संदीप आपण बघतोय भाजपची संख्या पाहता भाजपने स्वतःकडे महत्वाची खाती ठेवण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. त्याचसोबत जे नगर विकास जे खातं आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईल. कारण आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री होते आणि त्यांना बऱ्यापैकी त्या नगर विकास खात्याचा अनुभव आहे आणि त्याचमुळे त्यांच्याकडे हे खातं देण्यात येणार आहे. त्याचसोबत आपण बघतोय उद्योग खातं जे आहे ते शिंदे गटाकडे देण्यामागचं एकमेव कारण, कारण आपण बघतोय नाणार रिफायनरी प्रकल्प ज्याला विरोध होतोय त्यामुळे हे खातं जे आहे ते शिवसेनेकडे एकनाथ शिंदे गटाकडे देऊन कोकणातीलच मंत्र्याला हे खातं दिलं जाऊ शकतं अशी संदीप आपल्याला माहिती मिळते. अगदी सुशांत धन्यवाद तुम्ही दिलेली या सविस्तर माहितीबद्दल.